मन की बात कार्यक्रम के 99वें एपिसोड को संबोधित किया। इस दौरान उन्होंने अंगदान को लेकर लोगों को जागरूक करते हुए 39 दिनों में ही इस दुनिया को छोड़कर जाने वाली आबद के बारे में बताया, जिस पर महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रसन्नता जताते हुए इस संबंध में आगे क्या कहा, जानिए इस रिपोर्ट में। आज मन की बात मध्ये मोदी जींनी अत्यंत प्रेरक अशा प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। विशेषतः ऑर्गन डोनेशनच्या संदर्भातले जे दोन उदाहरणं आपल्या समोर आलेले आहेत, 39 दिवसाची छोटीशी चिमुकली असेल किंवा 65 वर्षाची एक स्त्री असेल, यांच्या ऑर्गन डोनेशननी किती लोकांना जीवन मिळालं हे अतिशय प्रेरक अशा प्रकारचं, मला असं वाटतं प्रेरणादायी अशा प्रकारचं वक्तव्य आज माननीय मोदीजींनी आपल्यासमोर आणलंय। त्याच वेळेस आमच्या ज्या मुली आहेत या कशा प्रकारे नवभारताच्या निर्मितीमध्ये प्रत्येक क्षेत्रात आज मोठं काम करतायत हे आपल्यासमोर त्यांच्या माध्यमातून आलंय। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या पुण्याचं एक उदाहरण त्यांनी दिलं की कशी एका सोसायटीने पूर्णपणे सोलरवर जाऊन एकीकडे ऊर्जा बचत केली आहे, दुसरीकडे पर्यावरणाची हानी टाळलेली आहे, आणि त्यांनी काश्मीरच्या संदर्भात बदलणारं काश्मीर कसं आहे हेही आपल्याला दाखवलंय। मला असं वाटतं की अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची मन की बात आज आपल्याला ऐकायला मिळाली आहे। मला असं वाटतं की आता हे मला विचारण्यापेक्षा त्यांनाच आपण विचारा की आता त्यांना हे भूषणावं वाटतं का, आली जनाब वगैरे जे काही आहे ते त्यांना भूषणावं वाटतं का हे त्यांनाच विचारा, पण मला वाटतं काही त्याला हरकत नाहीये। शेवटी उर्दू एक भाषा आहे, त्यामुळे त्या भाषेमध्येही कोणी जर काही म्हटलं तर हरकत नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही आहोत लांगूल चालनाच्या विरोधात। आणि आता जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन ते लांगूल चालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर कधीतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल।